स्वर्गीय डी सी नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुंभी कासारी कारखाना कार्यस्थळावर राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय त्याचा शुभारंभ माजी आमदार चंद्रदीप नरके कुंभीचे उपाध्यक्ष विश्वास पाटील गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते झालं पहिल्या दिवशी रोमहर्षक सामनेही झाले स्वर्गीय डी सी नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त करवे तालुक्यातील कुडित्रे इथं सांगरुळ फुटबॉल क्लबच्या वतीनं राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलंय त्याचा शुभारंभ माजी आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते करण्यात आला स्पर्धेमध्ये बत्तीस संघांनी सहभाग घेतला असून आज पहिल्या दिवशी रोमहर्षक सामने झाले पहिल्या सामन्यात पाडळी संघानं बीड संघावर एक गोलनं विजय मिळवला रोहन पाटील यांनी हा गोल केला दुसऱ्या सामन्यात वडणगे संघानं सावरवाडी संघावर एक विजय मिळवला शुभम शिंदे यांना रोमहर्षक गोल केला अमर पाटील शिंगणापूर संघानं शिरोली संघावर विजय मिळवला यवलूत संघानं पेले संघावर विजय मिळवला कृष्णा मिसाळच्या एक गोलनं यवलूतचा संघ विजेता ठरला तर आर नगर संघानं भामटे संघावर विजय मिळवला गेम डी संघानं सत्यवती संघावर विजय मिळवला यावेळी कुंभी कारखाना संचालक संजय पाटील बाजीराव शेलार दादासो लाड विलास पाटील माजी उपाध्यक्ष निवास वादकर रवींद्र मडके राहुल खाडे युवराज शिंदे प्रदीप नाळे सुधीर खाडे यांच्यासह फुटबॉल शौकीन उपस्थित होते